नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय 10th मॅथमॅटिक पार्ट 2 सेकंड चॅप्टर, ज्याचं नाव आहे पायथागोरस थेरम. तर यामधला प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 आज आपण पाहणार आहोत. तर 1.1 बघण्याच्या अगोदर काही आपण इम्पॉर्टंट याच्या प्रॉपर्टीज बघू, कन्सेप्ट बघू, आणि नंतर 1.1 सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण यातले बरेचसे प्रश्न या प्रॅक्टिस सेटमधल्या पहिल्या बोर्डाच्या परीक्षेला येत असतात. ओके, तर जाऊयात पुढं. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आणि एक गोष्ट, जर तुम्ही मराठी मीडियमला असाल आणि या प्रकरणाच्या व्हिडिओ जर तुम्हाला मराठीतून बघायचे असेल, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मराठीमधून व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला पहिल्या चॅप्टरच्या, म्हणजे पहिलं जे चॅप्टर आहे सिमिलरिटी, याच्यासुद्धा व्हिडिओच्या लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्यात. तर जाऊयात पुढे मित्रांनो, आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअपचे ग्रुप आहे, व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंकसुद्धा आहे, तर त्यावर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुपसुद्धा एकदा जॉईन करून घ्या. हां, तर बघा या ठिकाणी पहिली कन्सेप्ट, आपण सुरुवातीला कन्सेप्ट समजून घेऊयात. बघा पहिली कन्सेप्ट काय बाबा, पायथागोरस थेरम काय. इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साईड. आपल्याला माहिती आहे, समजा अशा प्रकारे जर का एखादा ट्रायंगल असेल एबीसी, तर पायथागोरसच्या थेरमनुसार बघा हा जो आहे याला आपण म्हणतो हायपोटेनियस. ओके, हा आपला असतो हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे काय, साईड अपोजिट 90 डिग्री. 90 डिग्री अँगल समोरची जी काही साईड असेल त्याला आपण हायपोटेनियस म्हणतो. ओके, साईड अपोजिट 90 डिग्री, ओके, तो आपला असतो हायपोटेनियस. झालं, आता आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो, आपण लहानपणापासून बघितलाय, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्हाला सांगायची गरज नाही, हा फॉर्म्युला तुम्ही 5वी 6वीपासून शिकत आलेला आहात, त्यामुळं हा फॉर्म्युला नीट लक्षात घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. पायथागोरस थेरम याला आपण म्हणतो. पुढचा एक कन्सेप्ट आहे बघा, या ठिकाणी आपण समजून घेऊया, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल काय बाबा, ही कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट का समजून घेणं गरजेचं आहे, कारण काय माहिती आहे का, ज्यावेळेस आपण पायथागोरसचा थेरम सॉल्व्ह करतो, प्रूव्ह करतो, ते थेरम आपल्याला या कन्सेप्टवर आधारित सॉल्व्ह करावं लागतं. ही कन्सेप्ट माहिती असेल तर ते थेरम सॉल्व्ह करायला सोपं जातं. तसं बघायला गेलं तर पायथागोरसचा थेरम खूप वेगळ्या मेथडने, वेगळ्या पद्धतीने सोडवलं जाऊ शकतं, परंतु तुम्हाला 10वीच्या पुस्तकामध्ये जी मेथड दिले ती मेथड, त्या मेथडमध्ये सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल या प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला पायथागोरसचं थेरम सॉल्व्ह करायचं आहे. याचा अर्थ काय बाबा, जर अशा प्रकारे एखादा राईट अँगल ट्रायंगल आपल्याकडे असेल आणि त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस वरती जर का एखादा परपेंडिक्युलर टाकलेला असेल, त्यावेळेस हे दोन ट्रायंगल तयार होतात छोटे. हा एक नंबरचा ट्रायंगल आणि दोन नंबरचा. ऑलरेडी हा मोठा एक 90 डिग्रीचा अँगल होता, राईट अँगल ट्रायंगल होता मोठा, ज्याचं नाव आहे MNQ. पण त्यासोबत आता काय झालं आहे, ज्यावेळेस इथं परपेंडिक्युलर टाकल्यामुळं हा एक आणि हा दोन, हे दोन वेगळे राईट अँगल ट्रायंगल तयार झालेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर आता तीन राईट अँगल ट्रायंगल झाले. एक मोठा MNQ, दुसरा MQN हा एक नंबरचा, आणि तिसरा NQ, आणि इथं P पाहिजे. ओके, MNP इथं पाहिजे, बरं का, इथं P पाहिजे आणि इथं Q समजा. ओके, आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं ही प्रॉपर्टी काय, की जर आपण अशा प्रकारे परपेंडिक्युलर टाकल्यानंतर जे काही तीन राईट अँगल ट्रायंगल आपल्याला मिळतात, हे तीनही राईट अँगल ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतात. म्हणजे एक्झाम्पल बघा, ट्रायंगल MNP सिमिलर ट्रायंगल, हा जो मोठा जो ट्रायंगल आहे MNP सिमिलर ट्रायंगल, MQN सिमिलर ट्रायंगल, MQN सिमिलर ट्रायंगल, NQP बस एवढीच प्रॉपर्टी आहे की हे तीनही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत हे समजून घ्यायचं. MNP सिमिलर, MQN सिमिलर, MNQP. ओके, बघा MNP हा मोठा ट्रायंगल, सिमिलर ट्रायंगल MQN हा ट्रायंगल, आणि सिमिलर NQP हे तीनही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतात, ही प्रॉपर्टी. दुसरी, तिसरी प्रॉपर्टी आपल्याला समजून घ्यायची, ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. इथं समजा पीच, बरं का, हा पॉईंट आहे. जर मगाशी बघा, ही डायग्राम आली तर दोन प्रकारचे फॉर्म्युले तुम्हाला दिसले. पहिला फॉर्म्युला आपण बघितला सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, आणि दुसरा फॉर्म्युला जॉमेट्रिक मीन. बघा, ज्यावेळेस आपण, बरं का, इन राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल MNP या ट्रायंगलमध्ये ज्यावेळेस आपण अशा प्रकारे परपेंडिक्युलर टाकतो, NQ परपेंडिक्युलर MP हा जर असेल, त्यावेळेस इथे एक फॉर्म्युला तयार होतो जॉमेट्रिक मीन थेरमनुसार. NQ चा स्क्वेअर, हा जो परपेंडिक्युलर आहे ना त्याचा स्क्वेअर, इज इक्वल टू
हा जो तुमचा जो डायगोनल आहे हा तुमचा जो हायपोटेनियस आहे त्याचे दोन पार्ट झालेत, कुठला, एम क्यू आणि क्यू पी यांचं मल्टिप्लिकेशन, एम क्यू इंटू क्यू पी. तर इतका सोपा फॉर्म्युला आहे एम क्यू इंटू क्यू पी. हा फॉर्म्युला नीट समजून घ्यायचा आहे, सोपा फॉर्म्युला आहे, इझी आहे लक्षात ठेवणं, इतका काय अवघड नाही आहे. काय आहे, एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू क्यू पी. समजा माझ्याकडे ट्रायंगल जर ए बी सी असेल, ए असेल, बी असेल, सी असेल आणि इथं डी परपेंडिक्युलर आहे, तर इथं फॉर्म्युला काय होणार बाबा, बी डी स्क्वेअर, बी डीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू डी सी, ए डी इंटू डी सी. तर ही एक प्रॉपर्टी होती जॉमेट्रिक मीनची, ही माहिती पाहिजे आपल्याला. सगळ्या प्रॉपर्टी कन्सेप्ट ज्यावेळेस आपण समजून घेतो तेव्हा आपल्याला प्रॅक्टिस सेट समजून घ्यायला सोपा जातो, पण या कन्सेप्ट नाही समजल्या तर प्रॅक्टिस सेट समजून घ्यायला खूप अवघड जाईल. त्यामुळे आधी या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण सगळ्या नीट समजून घेऊयात. पुढे बघा, पुढचा पॉईंट आपल्याकडे आहे प्रॉपर्टी ऑफ 30 degree, 60 degree, 90 degree थेरम. ही प्रॉपर्टी माहिती पाहिजे. समजा आपल्याकडे ए बी सी हा एक ट्रायंगल आहे, समजा इथं बघा, इथं दिलाय ए पॉईंट, इथं दिलाय बी पॉईंट आणि इथं समजा सी आहे. याच्यामध्ये जर ए जर का समजा 90 degree अँगल आहे आणि बी जर का तुमच्याकडे 30 degree अँगल आहे आणि सी जर का 60 degree अँगल आहे, तर एक लक्षात घ्यायचं, साईड अपोजिट 30 degree काय असते, हाफ इंटू हायपोटेनियस. साईड अपोजिट 60 degree काय असते, रूट 3/2 इंटू हायपोटेनियस. लक्षात ठेवायचं फॉर्म्युला काय, की जर एखादा ट्रायंगल असेल, इफ एनी ट्रायंगल हॅव्हिंग 30, 60, 90 degree अँगल, म्हणजे एखाद्या ट्रायंगलचे अँगल 30, 60, 90 degree जर असतील तर त्याच्यामध्ये साईड अपोजिट 30 degree, म्हणजे जो 30 degree आता हा समजा तुमचा हायपोटेनियस आहे, ओके, हा हायपोटेनियस आहे, तर साईड अपोजिट 30 degree, 30 degree समोरची जी काही साईड असेल ए सी, बरं का, साईड अपोजिट 30 degree म्हणजे ए सी काय असते, हाफ इंटू हायपोटेनियस. मग हाफ इंटू हायपोटेनियस काय, बी सी आहे, हाफ इंटू बी सी. एवढाच फॉर्म्युला आहे मित्रांनो. जर एखाद्या ट्रायंगलचे अँगल 30, 60, 90 असेल तर 30 degree समोरची जी काही साईड असेल, साईड अपोजिट 30 degree, कोण आहे 30 degree समोर, ए सी आहे, मग ती ए सी जी आहे ती हाफ इंटू हायपोटेनियस असते. मग हाफ इंटू हायपोटेनियस आहे बी सी. आणि दुसरा मुद्दा, साईड अपोजिट 60 degree, 60 degree समोरची जी साईड आहे, कोण आहे बाबा 60 degree समोर, या ठिकाणी बघा ही साईड आहे ए बी. साइड अपोजिट 60 degree का असते, रूट 3/2 इंटू हायपोटेनियस. रूट 3/2 इंटू हायपोटेनियस काय बाबा, बी सी आहे. मग रूट 3/2 इंटू बी सी, बास एवढ्याच कन्सेप्ट आहे. म्हणजे 60, 90 degree जर थेरम असेल तर साइड अपोजिट 30 degree हाफ इंटू हायपोटेनियस अँड साइड अपोजिट 60 degree रूट 3/2 इंटू हायपोटेनियस. बास दोन कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत, दोन फॉर्म्युले आहेत. पुढे बघा, शेवटची कन्सेप्ट आहे ही आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूयात. समजा आपल्याकडे एखादा अशा प्रकारचा ट्रायंगल आहे, त्याचं नाव आहे ए बी सी, याच्यामध्ये ह्या दोन साईड कॉन्ग्रुएंट आहे, हा 90 degree आहे आणि ही जी हा जो अँगल आहे 45 आणि हा जो अँगल आहे तो पण 45 आहे. मग जर एखादा ट्रायंगल तुमच्याकडे असेल त्याचे अँगल 45, 45, 90 degree असतील तर लक्षात घ्यायचं की राईट अँगल करणारी प्रत्येक साईड, म्हणजे साईड अपोजिट 40 degree, ही पण 45 degree, ही जी बी सी आहे ती पण साईड अपोजिट 45 degree आहे आणि ए बी आहे ही सुद्धा साईड अपोजिट 45 degree आहे आणि हा आपला काय बाबा हायपोटेनियस आहे, ओके, हा आपला हायपोटेनियस आहे. बघा या ठिकाणी ए बी इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनियस. बघा या ठिकाणी साईड अपोजिट 45 degree 1/√2 इंटू हायपोटेनियस. काय 1/√2 इंटू हायपोटेनियस, हायपोटेनियस काय ए सी. त्याचप्रमाणे बी सी सुद्धा 1/√2 इंटू हायपोटेनियस म्हणजे ए सी. म्हणजे या दोन्ही साईड आहे त्या 1/√2 इंटू हायपोटेनियस असतात, एवढाच फॉर्म्युला आहे, एवढेच कन्सेप्ट आहे. तर आतापर्यंत ज्या 9-10 minutes आपण ज्या काही कन्सेप्ट बघितल्या ह्या सगळ्या कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. या सगळ्या कन्सेप्ट जर माहिती असेल तर आता आपल्याला प्रॅक्टिस सेट सोडवणं खूप सोपं जाईल. आता आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिस सेटमधले क्वेश्चन्स बघूयात. पहिला क्वेश्चन आपल्याकडे आहे, इथं आपल्याला पायथागोरसचा थेरम जो आहे त्याचा कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम आपल्याला इथे वापरायचा आहे. तर बघा क्वेश्चन दिलाय आणि हा क्वेश्चन बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा विचारला जातो. इथं काय विचारलंय की आयडेंटिफाय विथ रीजन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रायप्लेट्स. आता पायथागोरियन ट्रायप्लेट्स आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. मग यासाठी काय करायचं, पहिली गोष्ट याच्यामधला सगळ्यात मोठा नंबर 3, 5 आणि 4 मोठा नंबर कोण आहे 5. तर पहिली गोष्ट 5 स्क्वेअर करायचा. 5 स्क्वेअर किती येतो 25, याला आपण नंबर 1 म्हणू. आता उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन, उरल्या दोन कुठल्या साईड 3 आणि 4, मग 3 square + 4 square करा इज इक्वल टू 3 square 9, 4 square 16, 9 + 16 किती झाले 25,
म्हणजे 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 25 होतं, याला नंबर 2 द्या. आता फ्रॉम 1 अँड 2 आपल्या लक्षात येतं, बघा फ्रॉम 1 अँड 2, 1 आणि 2 वरून जर तुम्ही बघितलं, बघा फ्रॉम 1 अँड 2 याच्यावरून तुमच्याकडे लक्षात येतं की बाबा 5 जो स्क्वेअर 25 आहे, 5 स्क्वेअर पण 25 आणि हे जे दोन नंबर आहेत छोटे त्यांच्या स्क्वेअरचे ॲडिशन पण 25 आले. मग आपण या ठिकाणी लिहायचं की बाबा देअरफॉर 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. देअरफॉर 3 देअरफॉर बाय कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम असं लिहायचं, कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम आणि त्या कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरमनुसार लिहायचं की बाबा 3 5 4 इज पायथागोरियन. ओके, पायथागोरियन. ओके, ट्रायप्लेट्स. ओके, तर हे पायथागोरियन ट्रायप्लेट्स आहे का, कारण आपल्याकडे आलं की 5 स्क्वेअर. म्हणजे पहिलं काय करायचं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. पहिली गोष्ट, मोठा नंबर कुठला 5 त्याला उचलायचा, जो मोठा नंबर आहे त्याला उचलायचा, त्याचा स्क्वेअर करायचा 25 आला 5, आणि मग उरलेले जे दोन नंबर आहेत 3 आणि 4 यांना घ्यायचं, यांच्या स्क्वेअरची ॲडिशन करायची. 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर, 3 स्क्वेअर 9, 4 16, 3 स्क्वेअर 9, 4 16, दोघांची ॲडिशन 25. दोन्ही आन्सर सेम आले, सो देअर फॉर 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. ओके, 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर आपण केला, आणि देअर फॉर बाय कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम 3 5 अँड 4 इज पायथागोरियन ट्रिपलेट्स. ओके, अशा प्रकारे आपण याला सांगू शकतो. आता पुढचे क्वेश्चन्स बघूया, त्या ठिकाणी फटाफट आपण बघूयात पुढचे क्वेश्चन्स. आता याच्यामध्ये बघा, 4 9 आणि या ठिकाणी आपल्याला दिलं आहे 12 4 9 आणि 12. चला आता मी फटाफट सांगतो, हे तुम्हाला जास्त डिटेलमध्ये नाही सॉल्व करत बसत. बघा, मोठा नंबर 12 आहे, 12 स्क्वेअर इज इक्वल टू, आता किती झाला 12 स्क्वेअर, 144 नंबर 1. ओके, आता उरलेल्या दोन नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन करायची. उरलेले दोन नंबर काय बाबा, 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर, 4 स्क्वेअर 16, 9 81 किती झालं बाबा दोघांची ॲडिशन, इथं आपल्याकडे झाली 97, याला नंबर 2 म्हणा. आता फ्रॉम 1 अँड 2 इक्वल आहे का दोन्ही, नाही इक्वल. मग इथं लिहायचं बाबा फ्रॉम 1 अँड 2 12 जो स्क्वेअर आहे, स्क्वेअर ऑफ 12 इज नॉट इक्वल टू स्क्वेअर ऑफ 4 प्लस स्क्वेअर ऑफ 9. ओके, इज नॉट इक्वल टू हे, मग देअरफॉर आपण म्हणू शकतो की बाबा देअरफॉर 4 9 12 इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट्स. ओके, म्हणजे हे पायथागोरियन टॅपलेट नाही आहे. जर या ठिकाणी जर आपलं दोन्हीकडे जर का आन्सर सेम असतं, 12 स्क्वेअर आणि या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन जर इक्वल आली, तर त्याला आपण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणू शकतो, नाहीतर त्याला पायथागोरियन ट्रिपलेट आपल्याला म्हणता येणार नाही. ठीक आहे, हा झाला दुसरा क्वेश्चन. आता बाकी हे याच्यातले कुठले आहेत आणि कुठले नाही ते आपण चेक करू. बाकी तुम्ही 1 2 3 4 हे 4 जे आहे तुम्ही चेक करा, तुमच्या लेवलला तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आपण पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूयात, कारण आता हे 4 जे आहेत ते तुम्ही सोडवा, तुम्हाला होमवर्कला आहेत असं समजा. आणि इथून पुढचे सगळे प्रश्न मी बघणार आहे, फक्त हे तुमच्यासाठी दिले सॉल्व करायला सोपे आहेत म्हणून. बाकी सगळे पुढचे प्रश्न आपण बघूयात, इथून पुढचे जितके काही प्रश्न आहेत त्यात तो प्रत्येक प्रश्न आपल्याला आता बघायचा. बघा, ही डायग्राम मी तुम्हाला सांगितलेली तुमच्या ओळखीची आहे. इथं काय दिलं, इन फिगर MNP इज इक्वल टू 90 डिग्री. हा जो MNP हा 90 डिग्री आहे. सेग NQ परपेंडिक्युलर MP, NQ परपेंडिक्युलर MP आहे. MQ दिला 9 आणि QP दिला 4. फाइंड NQ. बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं अशी डायग्राम आल्यावर दोन फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रँगल, आणि दुसरा जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीनच्या फॉर्म्युलानुसार काय असतं, NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP. बघितलं होतं आपण, मग लिहिताना लिहायचं इन राईट अँगल ट्रँगल, इन राईट अँगल ट्रँगल MNP. याच्यात आपल्याला काय दिलं आहे की बाबा सेग एन क्यू परपेंडिक्युलर सेग MP, बरोबर ना, ही परपेंडिक्युलर आहे. देअर फॉर बाय जॉमेट्रिक मीन थेरम,
कुठला? जॉमेट्रिक मीन थेरम. ओके, जॉमेट्रिक मीन थेरम किंवा प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन. मग त्या प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीननुसार काय फॉर्म्युला तयार होईल की एन क्यू स्क्वेअर. काय होतं फॉर्म्युला? मगाशी बघितलं की बाबा एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू क्यू पी, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. एम क्यू इंटू क्यू पी, एम क्यू इंटू क्यू पी, एकदम साधा सोपा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हा लिहिला फॉर्म्युला. आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या की तुमचं आन्सर आपोआप येतं. एम क्यू किती? 9 आहे. आणि क्यू पी किती बाबा? 4 आहे. मग इथं लिहायचं 9 × 4, 9 × 4 = 36, therefore एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 36. आणि मग एन क्यू किती? 36 स्क्वेअर रूट आलं 6, म्हणजे आपल्याकडे एन क्यू आलं 6. एकदम सोपा आहे मित्रांनो, एकदम सोपा. इतका सोपा प्रश्न मित्रांनो हा दरवर्षी जवळपास 1-2 वर्षातून दरवर्षी म्हणजे बऱ्याचदा बोर्डाच्या पेपरला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. हा झाला आपला सेकंड नंबरचा क्वेश्चन. आता थर्ड नंबरच्या क्वेश्चनकडे वळूया. सेम याच कन्सेप्टवरती, सेम याच कन्सेप्टवरती, आकृती फक्त उलटी आलेली आहे. इथं काय दिलं? हा परपेंडिक्युलर. बघा या ठिकाणी डायग्राम फक्त तुमची उलटी आले, बाकी क्वेश्चन एकदम सेम आहे. इथं काय दिलं? इन फिगर क्यू पी आर इज 90, हा 90 डिग्रीचा आहे. पी एम परपेंडिक्युलर क्यू आर, पी एम परपेंडिक्युलर क्यू आर आहे. पी एम दिले 10, क्यू एम दिले 8, आणि इथं एम आर आता आपल्याला काढायचे, फाइंड क्यू आर काढायचे. पण क्यू आर काढण्याच्या अगोदर एम आर काढावी लागेल. सेम डायग्राम आहे, हा परपेंडिक्युलर आहे इथं. सो देअर फॉर बाय जॉमेट्रिक मीन थेरम फक्त लिहिताना लिहायचं इन राईट अँगल ट्रँगल, इन राईट अँगल ट्रँगल, काय बाबा त्याचं नाव क्यू पी आर, क्यू पी आर. काय दिलं बाबा? पी एम परपेंडिक्युलर क्यू आर. देअर फॉर मग बाय कुठला थेरम? जॉमेट्रिक मीन थेरम, जॉमेट्रिक मीन थेरम. काय फॉर्म्युला तयार होईल? पी एमचा स्क्वेअर. इथं काय फॉर्म्युला तयार होणार आता? पी एम स्क्वेअर इज इक्वल टू क्यू एम इंटू एम आर, क्यू एम इंटू एम आर, हा आपला फॉर्म्युला. आता याला मस्त करा चौकट, स्वस्त मस्त जबरदस्त चौकट करून टाका. आणि आता ज्या किमती आपल्याला दिल्यात त्या किमती, त्या व्हॅल्यू याच्यामध्ये टाकून द्या. पी एम किती आहे बाबा? पी एम आहे 10, मग या ठिकाणी लिहा 10 स्क्वेअर. क्यू एम किती बाबा? 8 आहे, म्हणून लिहा 8. इंटू एम आर किती? माहिती नाही, काढायचे. बरोबर, एम आर काढा आणि नंतर त्याच्यानंतर क्यू आर काढा. आता 10 स्क्वेअर किती? 100, पुरे 100 इज इक्वल टू 8 × MR, 8 MR, 8 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय 100/8 इज इक्वल टू एम आर. तर आता 8 आपल्याला 100 डिवाइड करायचं आहे. 8 × 1 = 8, 10 × 8 गेले 2, वरून आले 0, 8 × 2 = 16, 20 × 16 गेले 4, 1 0 घेतला वर घेतला पॉईंट, 8 × 5 = 40, म्हणजे किती आलं बाबा? एम आर इज इक्वल टू आपल्याकडे आले 12.5. आता एम आर मला मिळाला 12.5, पण माझा टार्गेट एम आर काढणं आहे का? नाही, मला क्यू आर काढायचा आहे. एम आर 12.5 आहे, तर आपला क्यू आर जो आहे तो आपल्याकडे किती असणार आहे? क्यू आर इज इक्वल टू क्यू एम प्लस एम आर. बरोबर, क्यू आर इज इक्वल टू क्यू एम प्लस एम आर. ओके, क्यू एम किती आहे? क्यू एम 8 आहे, आणि एम आर किती बाबा? 12.5. मग इथं 8 + 12.5 घ्या, 8 + 12 किती? 20.5 झालं आपल्याकडे. क्यू आर इज इक्वल टू 20.5 हे आपलं लास्ट आन्सर. अशा प्रकारे हा आपला क्वेश्चन झाला सॉल्व. एकदम सिंपल आहे मित्रांनो, म्हणजे जॉमेट्रिक मीनचाच थेरम आपण वापरला आहे. व्हिडिओला रिवाईज परत बघा, जेणेकरून तुम्हाला हे गणित चांगल्या प्रकारे समजेल, कारण या कन्सेप्टवर आधारित क्वेश्चन बऱ्याचदा विचारले जातात. आता थर्ड झाला, आता फोर्थ नंबरचा क्वेश्चन बघू. थोडासा वेगळा आहे, वेगळी कन्सेप्ट आहे. इथे बघा, या क्वेश्चनमध्ये जर आपण बघितलं, इथं काय दिलं आहे की बाबा सी फिगर 2.19, फाइंड आर पी अँड पी एस. काय सांगितलं बाबा? आपल्याला सांगितलं की बाबा आर पी, आर पी काढायचं आहे, पी एस काढायचं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, या ट्रायंगलचं ऑब्झर्वेशन करा बरं का, इन ट्रायंगल कुठला बाबा? पी एस आर. चला पी एस आर याच्यामध्ये बघा, एक अँगल दिला आहे 90, अँगल एस इज इक्वल टू 90 डिग्री. चला बाबा, अँगल एस इज इक्वल टू किती? अँगल एस इज इक्वल टू 90 डिग्री, हा एक दिला आहे. दुसरी गोष्ट, अँगल पी इज इक्वल टू किती दिला आहे? 30 डिग्री. आता एक लक्षात घ्या, एक अँगल 90 आहे, एक 30 आहे, मग हा कितीचा असणार? आर 60 डिग्रीचा असणार आहे. ओके, मग तुम्ही या ठिकाणी लिहा बाबा, देअर फॉर अँगल आर, देअर फॉर अँगल आर इज इक्वल टू 60 डिग्री. आता आरचं मेजरमेंट 60 डिग्रीचं आलं. आता नीट लक्षात घ्या या ठिकाणी,
पहिली गोष्ट आपल्याकडे काय आलं आहे, मेजर ऑफ अँगल एस 90 डिग्रीचा आपल्याला दिला होता, मेजर ऑफ अँगल पी 30 डिग्रीचा दिला होता, मग आपण काय करला देअर केलं देअर फॉर अँगल आर इज इक्वल टू 60 डिग्री. मग आता आपल्याकडे जे तीन अँगल आहेत, एक 30 डिग्रीचा आहे, एक 60 डिग्रीचा आहे, एक 90 डिग्रीचा आहे, मग कुठला फॉर्म्युला कुठली कन्सेप्ट 30 60 90 डिग्री मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. मग इथं लिहायचं देअर फॉर बाय प्रॉपर्टी ऑफ 30 60 90 डिग्री थेरम, 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री प्रॉपर्टी ऑफ 30 60 90. मग आता ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीनुसार आता आपल्याकडे काय असतं बघा दोन गोष्टी. साईड अपोजिट 30 डिग्री का असते 1/2 हायपोटेनियस, साईड अपोजिट 60 डिग्री का असते 3/2 हायपोटेनियस. पण भावांनो इथं एक प्रॉब्लेम आहे, इथं हायपोटेनियस कोण पी आर जो आहे तो हायपोटेनियस, पण तो हायपोटेनियसच दिला नाही आपल्याला, हायपोटेनियसचीच व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे, मग बाकीचं कसं काढायचं. मग लक्षात घ्या हायपोटेनियस नाही ना, मग काय दिलं आहे कुठली व्हॅल्यू दिले बाबा, ही दिले एस आर, एस आर दिले. मग एस आर काय बाबा साईड अपोजिट 30 डिग्री, एस आर साईड अपोजिट 30 डिग्री. मग साईड अपोजिट 30 डिग्रीचा फॉर्म्युला वापरून हायपोटेनियस काढता येऊ शकतो. मग एस आर म्हणजे साईड अपोजिट 30 डिग्रीचा फॉर्म्युला काय बाबा तुमच्याकडे असतो 1/2 हायपोटेनियस, हायपोटेनियस काय बाबा पी आर 1/2 पी आर. मग इथं लिहा साईड अपोजिट 30 डिग्री, साईड अपोजिट 30 डिग्री हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण वापरला. ठीक आहे, आता एस आर काय दिलं बाबा, एस आर दिलेला आहे 6, इथं लिहिला 6 इज इक्वल टू 1/2 पी आर, 2 डिवाइड इकडं आला मल्टीप्लाय 6 × 2. आता हे बाकीचं रफ करू, 6 × 2 इज इक्वल टू पी आर. सो देअरफोर आपल्याकडे पी आर किती आला 6×2 = 12, पी आरची व्हॅल्यू आपल्याकडे आली 12. आता कोण राहिलं बाबा, पी आरचाला मिळाला, आपल्याला पी आर काढायला सुद्धा या ठिकाणी सांगितला होता, पी आर मिळाला 12. ओके, पी आर काढायला सांगितला, पी आर म्हणजेच आर पी काढायला सांगितलं होतं. आता पी एस, आता पी एस जी आहे ती किती डिग्री समोरची साईड आहे, तर ती साईड अपोजिट 60 डिग्री आहे, पी एस जी आहे ती साईड अपोजिट 60 डिग्री. मग पी एस कसं काढणार आपण, साईड अपोजिट 60 डिग्री काय असते, 3/2 हायपोटेनियस, 3/2 हायपोटेनियस काय बाबा तुमचा पी आर आलेला आहे. मग इथं लिहा साईड अपोजिट 60 डिग्री, साईड अपोजिट 60 डिग्री झालं. आता या व्हॅल्यू टाकून द्या, 3/2 पी आर किती आहे 12 आहे, पी आरची किंमत 12 काढले. मग 3/2 6 = 12 म्हणून 6, सो देअरफोर पी एस इज इक्वल टू 6√3, हे झालं आपलं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला पी एस काढता येऊ शकतो आणि पी आर काढता येऊ शकतो. ठीक आहे, तर इथं 30 60 90 डिग्रीचा थेरम ती कन्सेप्ट आपण वापरली, खूप इम्पॉर्टंट होती. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन बघूयात. पुढचा क्वेश्चन बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक कमी आहे, तर मित्रांनो प्लीज या व्हिडिओला लाईक करा, आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला जाऊयात पुढे क्वेश्चन नंबर 5 कडे. बघा 5 नंबरचा क्वेश्चन म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, 5 नंबरचा क्वेश्चन म्हणजे ही ॲक्टिव्हिटी. आता ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी, ए बी आणि बी सी तुम्हाला काढायचे, तर आपल्याला ही कम्प्लीट करायचे डायग्राम. आता बघा ए बी इज इक्वल टू बी सी, आता ए बी आणि बी सी दोघंजण या ठिकाणी इक्वल आहे. आता हे काय बाबा इक्वल आहे आणि हे आपल्याला कशामध्ये दिलं, गिवनमध्ये. ओके, मग इथं लिहा गिवन, चला बाबा कारण सांगितलं आहे तुमच्या डायग्राममध्ये दिलं आहे. मग हे दोघंजण जर इक्वल असेल तर तुमचा अँगल बी ए सी आणि अँगल बी सी ए हे दोन अँगलसुद्धा कॉन्ग्रुएंट झाले, बी ए सी आणि बी सी ए हे दोन अँगलसुद्धा झाले तुमचे कॉन्ग्रुएंट, आणि कॉन्ग्रुएंट झाले आणि त्याचबरोबर हे दोघं 45 डिग्रीचे झाले. मग आता बघा हा 90 डिग्रीचा आहे, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे हे तुमचे 45 डिग्रीचे झाले. मग आता दोन ट्रँगल जे आहेत, आता हा जो ट्रँगल आहे तो कसा आहे 45 45 90 डिग्रीचा आहे, आणि 45 45 90 डिग्रीच्या ट्रँगलमध्ये ज्या साईड असतात दोन्ही ए बी इज इक्वल टू बी सी, त्या काय असतात 1/√2 हायपोटेनियस असतात, हायपोटेनियस काय ए सी. तर हा फॉर्म्युला असतो की साईड अपोजिट 40 डिग्री, ओके, किंवा ज्या दोन साईड राईट अँगल तयार करतात त्या 1/√2 हायपोटेनियस असतात, म्हणून या ठिकाणी लिहिलं 1/√2 ए सी. मग इथं बघा ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू, इथं काय आलं पाहिजे 1/√2 ए सी आलं पाहिजे. ठीक आहे, 1/√2 ए सी. मग इथं पण काय येणार 1/√2 ए सी. मग इथं बघा 1/√2 8, कारण ए सीची व्हॅल्यू आहे √8. मग इथं आपलं 1/√2 येणार,
आणि एट म्हणजे काय असतं बाबा, बघा एट म्हणजे फोर टू जा एट, फोरच्या बाहेर आले टू म्हणजे टू रूट टू. ओके, आता याच्यामध्ये हा रूट टू आणि रूट टू गेला, बघा इथं काय बाबा वन अपॉन रूट टू इंटू टू रूट टू, रूट टू रूट टू गेला म्हणजे काय राहिला, फक्त टू राहिला, म्हणजे आपला आन्सर आला टू. म्हणजे अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करू शकतो. जर आला बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न तर दोन मार्काला वगैरे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते. ठीक आहे, तर सिंपल आहे, स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊ शकता. आता आपण सहाव्या क्वेश्चनकडे जाऊयात. बघा सिक्स नंबरचा क्वेश्चन बघा, एकदम सोपा आहे की फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज सिक्स. आता समजा आपल्याकडे एक स्क्वेअर आहे अशा प्रकारे. हा प्रश्न दोन वेगवेगळ्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो, ज्याचं नाव आहे ए बी सी डी या स्क्वेअरचं. आपल्याला काय सांगितलं की बाबा हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर, हा जो डायगोनल आहे तो आपल्याला दिलेला आहे 10 सेंटीमीटर. एकदा क्वेश्चन जरा मला असं वाटतं रिकचेक करू तुम्ही, म्हणजे कसं गडबड नको बरं का, कारण कसं आहे चुकला प्रश्न की गडबड होते आपले, कारण कधी कधी काय होतं एखादा रूट किंवा काय राहिलं. हां ठीक आहे, आपल्याला सांगितलं फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. आता समजा याचा डायगोनल 10 सेंटीमीटर. ओके, आता या स्क्वेअरच्या ज्या साईड आहेत त्या सगळ्या कशा असतात, इक्वल असतात बरोबर, आणि सगळे अँगल जे आहे ते इक्वल असतात आणि 90 डिग्रीचे असतात. आता साईड काढली की त्याच्यानंतर पेरिमीटर काढणं खूप सोपं असतं. मग आता आपण या ठिकाणी काय करू की बाबा साईड ऑफ स्क्वेअर, साइड ऑफ स्क्वेअर, स्क्वेअर जो स्क्वेअर आपल्याकडे आहे साइड ऑफ ऑफ स्क्वेअर इज एक्स. एक्स समजा लेट असं लिहू, लेट साइड ऑफ स्क्वेअर बी एक्स सेंटीमीटर समजा. ओके, मग आता या सगळ्या साईड एक्स, ही एक्स आहे, ही एक्स आहे, ही एक्स आहे आणि ही एक्स आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा आपण काय करू, ए बी सी जो आहे ना तो राईट अँगल ट्रँगल झाला. ओके, मग राईट अँगल ट्रँगलमध्ये पायथागोरसचा थेरम वापरून आपण एक्सची व्हॅल्यू काढू शकतो. मग इथं लिहा इन राईट अँगल ट्रँगल, इन राईट अँगल ट्रँगल, राईट अँगल ट्रँगल ए बी सी काय करणार आपण, बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम. ओके, पायथागोरस थेरमनुसार आपण आपला फॉर्म्युला लिहिणार. काय बाबा फॉर्म्युला लिहिणार, ए सी स्क्वेअर, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आता ए सी किती 10 आहे, सो देअर फॉर इथं लिहा 10चा स्क्वेअर इज इक्वल टू ए बी आणि बी सी, ए बी एक्स बी सी एक्स, कारण साईड ऑफ स्क्वेअर इज एक्स आहे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. 10चा स्क्वेअर आला 100, एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर आला. ओके, आता 100 आपल्या जागेवर 2 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, सो देअर फॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100 ला 2 ने डिवाइड केलं तर किती आले आपल्या बाबा 50 आला आन्सर. सो देअर फॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, बघा या ठिकाणी आता लक्षात घ्या आपल्याला 50चं जे काय स्क्वेअर रूट आहे ते काय येणार आहे आपल्याकडे, रूट 50 येणार. रूट 50 म्हणजे काय, 25 2 जा 50, 25च्या बाहेर आले 5 रूट 2, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आलं बाबा 5 रूट 2, म्हणजे साईड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 5 रूट 2. ओके, मग दोन गोष्टी आपल्याकडे आल्या, एक पहिली गोष्ट म्हणजे साईड, साईड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 5 रूट 2 सेंटीमीटर झालं, आणि दुसरी गोष्ट पेरिमीटर. पेरिमीटर काढण्याचा फॉर्म्युला काय बाबा, पेरिमीटर इज इक्वल टू 4 इंटू साईड. आपल्याकडं लक्षात घ्या हा जो पेरिमीटर काढण्याचा जो काही फॉर्म्युला असतो, कोणाचा स्क्वेअरचा पेरिमीटर म्हणजे ज्या सगळ्या साईड आहेत त्यांचे ॲडिशन, पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल साईड ऑफ क्वाड्रिलेटरल. मग किती, एक्स 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 4 आहे, म्हणजे साईड 4 साईड आहे, म्हणून 4 इंटू साईड, 4 इंटू साईड किती बाबा 1 आहे, 5 रूट 2, 5 4 जा 20, 20 रूट 2 सेंटीमीटर ही काय झाली बाबा पेरिमीटर. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करता येऊ शकतो. सिंपल आहे क्वेश्चन, काय इतकासा अवघड नाही आहे, आणि या प्रकारच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. पुढचा जो काही पुढचा एक क्वेश्चन आहे तर पुढच्या क्वेश्चनकडे आता या ठिकाणी आपल्याला वळायचं आहे, क्वेश्चन नंबर 7. तत्पूर्वी मित्रांनो याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे, चला येस बघा पुढचा क्वेश्चन आहे आपल्याकडं. हा याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी या ठिकाणी एकत्र आलेल्या आपल्याला दिसून येतात, बऱ्याच गोष्टी आहेत. बघा याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलं आहे, जी डी दिलं आहे 8, हा दिला आहे 12, या दोनच गोष्टी दिल्यात, आणि त्याच्यावरून ई जी काढायचा आहे. ए जी, लो जी, ई जी, ई जी कुठे बाबा, हा ई जी आहे, त्याच्यानंतर ही भजी आहे, एफ डी आहे, एफ डी काढायचं आहे, त्याच्यानंतर ई एफ काढायचं, या तीन गोष्टी काढायच्या, तर तीनच गोष्टी राहिल्यात. बरं का,
आता इथं तुम्हाला बघा, पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जी ई काढू शकताय. कशी काढू शकताय जी ई? तुम्हाला जॉमेट्रिक मीनचा थेरम वापरून तुम्ही जी ई काढू शकता. बघा, कारण तुमच्याकडे हा पार्ट आहे, हा परपेंडिक्युलर आणि हा, ओके. मग बघू शकतो आपण इन राईट अँगल ट्रायंगल असं लिहायचं, राईट, ओके, राईट अँगल्ड ट्रायंगल कुठला बाबा, ई एफ डी. ई एफ डी याच्यामध्ये आपल्याला लिहि दिलं आहे की जी एफ किंवा एफ जी लिहा. एफ जी परपेंडिक्युलर, ओके, एफ जी परपेंडिक्युलर जी डी ई, बरोबर, परपेंडिक्युलर आहे. मग देअरफोर कुठला फॉर्म्युला? जॉमेट्रिक मीनचा थेरम. देअरफोर बाय जॉमेट्रिक मीन थेरम इथं लिहायचं, देअरफोर बाय जॉमेट्रिक मीन थेरम, जॉमेट्रिक मीन थेरम, ओके, जॉमेट्रिक मीनचा थेरम, थेरम या ठिकाणी आपण वापरू. मग त्यानुसार इथं फॉर्म्युला काय होणार आहे, जी एफ म्हणजे एफ जीचा स्क्वेअर, एफ जीचा स्क्वेअर इज इक्वल टू जी डी इंटू, आपल्याला काय करायचं, ई जी काढायचं, जी डी इंटू ई जी, ओके, ई जी. आता ज्या ज्या व्हॅल्यू याच्यात दिल्या त्या टाकू, आपलं आन्सर ऑटोमॅटिकली येणार आहे, ओके. आता एफ जीचा स्क्वेअर, एफ जीचा स्क्वेअर, एफ जी किती दिला आहे बाबा आपल्याला, एफ जी दिला आहे 12, म्हणजे इथं लिहायचा 12चा स्क्वेअर. जी डी किती दिला आहे बाबा, 8 इंटू ई जी, ओके. 12चा स्क्वेअर किती, 144 इज इक्वल टू 8 इंटू ई जी. आपल्याला काय करायचं आहे, ई जी काढायचं आहे. ई जी आपल्या जाग्यावर, 144 आपल्या जाग्यावर, आणि 8 मल्टिप्लाय इकडाला डिवायडेड बाय, मग दिला डिवायडेड बाय, मग ई जी इज इक्वल टू किती बाबा, 144 8 डिवाईड करा. 8 1 8, 14 8 गेले 6, वरून आले 4, 8 8 64, किती आलं बाबा, 18 आलं. मग इथं लिहा 18, ठीक आहे, म्हणजे आपल्याकडं ई जी किती आलं, 18. मोठा विषय झाला आहे, ई जी इज इक्वल टू 18 आपल्याकडं आलेलं आहे, ठीक आहे. आता ई जी 18 आल्यानंतर आपली गाडी थोडीशी आपण पुढे नेऊयात. आता आपण काय करू, डी एफ काढू, ओके. आता हे आपण या ठिकाणी रफ करू, आणि हे रफ करून आता आपल्याला काय करायचं, हा डी एफ काढू. डी एफ म्हणजेच आपला एफ डी. आता एफ डी काढण्यासाठी हा जो ट्रायंगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण काय करू शकतो, पायथागोरस थेरम आपण या ठिकाणी वापरू शकतो. मग तसं आपण इथं लिहू, इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल, अँगल ट्रायंगल कुठला ट्रायंगल बाबा, जी डी जी एफ, डी जी एफ बाय पायथागोरस थेरम. आता ते मी लिहित नाही, जागा कमी आहे, म्हणून काय झालं, एफ डीचा स्क्वेअर इज इक्वल टू, एफ डीचा स्क्वेअर इज इक्वल टू जी डी स्क्वेअर प्लस जी एफ स्क्वेअर. जी डीचा स्क्वेअर प्लस जी एफ म्हणजे एफ जीचा स्क्वेअर. जी डी किती आहे, 8चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर 64 प्लस 12चा 144, बरोबर. आता बघा या ठिकाणी आपल्याकडे काय राहील, एफ डीचा स्क्वेअर, देअरफोर एफ डीचा स्क्वेअर इज इक्वल टू यांची ॲडिशन, 4 + 4 बघा, 144 प्लस 64 यांची आपल्याला ॲडिशन करायचे. 4 + 4 = 8, 6 + 4 = 10, 0, इथाले 1, इथाले 2 2 0 8 2 0 8, मग एफ डीचा स्क्वेअर 2 0 8, एफ डी इज इक्वल टू इन रूटमध्ये 2 0 8. 2 0 8 4 डिवाईड करू शकतो. बघा 4 जर डिवाईड केलं 2 0 8 तर 4 5 किती होतो बाबा आपल्याकडं, 4 5 = 20, वरून आला 8, 4 2 = 8 आला आपल्याकडं, 52 × 4. परत आपण 52 4 डिवाईड करू शकतो, बरोबर ना. या ठिकाणी जर आतमध्ये बघितलं तर आपल्याकडे काय येतं, 4 × 52, आणि 52 परत 4 डिवाईड केलं तर आपल्याकडे किती येतं, 4 × 13, कारण 13 × 4 = 52. मग आता एफ डी इज इक्वल टू, हे 4 2 times आहे, एकदा बाहेर आले, बरोबर, 2 आहेत म्हणजे एकदा बाहेर निघतात, आणि बाकी आपले रूट 13 जसेच्या तसे, म्हणजे 4√13 हे काय आलं बाबा आपल्याकडे एफ डी झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ई एफ काढायचं. मग आता ई एफ काढण्यासाठी आपण काय करू, कुठल्या ट्रायंगलचा विचार करू, इन राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. आता कुठला राईट अँगल ट्रायंगल घेणार, ई जी एफ हा घ्या, बरोबर, ई जी एफ, ई जी एफ बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमनुसार इथं फॉर्म्युला काय, ई एफ स्क्वेअर, ई एफचा स्क्वेअर इज इक्वल टू जी एफ जी स्क्वेअर प्लस जी ई स्क्वेअर, ओके, एफ जीचा स्क्वेअर प्लस जी ईचा स्क्वेअर. आता मला सांगा, एफ जी किती, 12, आणि हा किती होता बाबा, 18 आला होता, बरोबर, 12 × 18 आपण या ठिकाणी करू, 12 चा स्क्वेअर प्लस 18 चा स्क्वेअर. 12 चा स्क्वेअर 144,
आणि 18 चा किती बाबा 324, बरोबर 324 वाटलंच तर चेक करा. 18 × 18 बघा, 18 × 18 8 × 8 = 64, वर आले 6, 8 × 1 = 8, 8 × 1 = 8 + 6 किती झालं 14 झाले, 0 लिहिला, 8 लिहिला आणि मग 1 लिहिला, ठीक आहे. 4 इथं आले 2 आणि इथं 1 आले 324, करेक्ट आहे, झालं. आता या दोघांचे ॲडिशन करा बघा, 4 + 4 = 8, 4 + 2 = 6, 3 + 1 = 4, म्हणजे ई एफचा जो स्क्वेअर आहे तो किती आला 4 6 8. मग आपल्याकडे ई एफ किती आलं रूटमध्ये 4 6 8. आता 4 6 8 कशाने डिवाइड करू शकतो बाबा, तुम्ही 4 डिवाइड करू शकता का बघा, 4 6 8 आपण 4 डिवाइड करून बघू. चला 4 डिवाइड केलं तर 4 × 1 = 4, वरून आले 6, बरोबर 6 आल्यानंतर बाबा 4 × 1 = 4, 6 × 4 गेले 2, वरून आले 8, बरोबर. त्याच्यानंतर 4 7 आपल्याकडे किती आले बाबा 28, म्हणजे 1 1 7 आपल्याकडे येतं, 4 × 1 = 1 7, बरं 4 × 1 = 1 7. आता 1 1 7 कितीच्या टेबलमध्ये येतात, या ठिकाणी 13 टेबलमध्ये येतात. 4 × बघा 13 टेबलमध्ये 9 13 9 म्हणजे 9 × 13 सॉरी 9 × 13, ओके, कारण 13 9 आपल्याकडे किती येतात 1 1 7 येतात, 13 9 = 1 1 7. मग आता इथं बघा, इथं जर बघितलं तर 4 9 = 36, जो 6 स्क्वेअर आहे, 13 जर तुम्ही केलं तर तुम्हाला इथं त्याचे एक्झॅक्ट तुम्हाला त्याचे हे पडतात, फॅक्टर्स पडतात. मग रूटमध्ये तुम्ही किती लिहाल बाबा, रूटमध्ये 36 × 13 आणि 36 बाहेर आले 6√13, हे तुमचं आन्सर येईल, 6√13 आपल्याकडे येऊ शकतं. तर अशा प्रकारे हे आन्सर आपल्याला काढता येईल, अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करता येऊ शकतो. थोडासा गिचमीट झाली जागा कमी असल्यामुळे, पण ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल तर बघा व्हिडिओ परत बघा, जर नसेल समजला तर व्हिडिओ परत बघा, नक्कीच समजेल तुम्हाला. थोडं कॅल्क्युलेशनचा भाग आला की थोडी गडबड होते, कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचं आहे आपल्याला, ठीक आहे. आता पुढचा 8 नंबरचा क्वेश्चन बघू, 8 9 10 असे 3 क्वेश्चन्स आपल्याकडे राहिलेले आहेत. बघा 8 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये, हा खूप सोपा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये काय जास्त हे नाही आहे. याच्यात काय दिलं बाबा, की फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल हूज लेंथ इज 35 cm. बघा आपल्याकडे हा रेक्टँगल असेल ए बी सी डी, डिटेलमध्ये नाही सांगत, पटापट सांगतो, ए बी सी डी, याच्यामध्ये हा 90, हा 90 degree, हा 90 degree, हा 90 degree, बरोबर. त्याच्यामध्ये लेंथ दिले 35 cm आणि त्याची ब्रेथ दिलेली आहे आपल्याकडे 12 cm, ओके. आणि आपल्याला काय काढायला सांगितले, ही या ठिकाणी डायगोनल काढायला सांगितलेलं आहे. मग आपण काय करणार, इथं लिहिणार इन राईट अँगल ट्रँगल ए बी सी बाय पायथागोरस थेरम. काय होतं, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सीचा स्क्वेअर, हा आपला फॉर्म्युला. ए बी किती 12 आहे, 12 स्क्वेअर प्लस बी सी किती 35 आहे, 35 स्क्वेअर. 12 स्क्वेअर 144, 35 किती 5 5 25, 3 6 12, 1 2 2 5, ओके. दोघांचे ॲडिशन करू, 1 2 2 5 प्लस 1 4 4 काय झाले 9 6 3 1, 1 3 6 9 किती आले बाबा 1 3 6 9. आता ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 1 3 6 9, तर ए सी इज इक्वल टू किती, 1 3 6 9 कितीचा स्क्वेअर आहे तर 37 एकदा चेक करा बघा, 37 × 37 केलं, 7 7 = 49, वर आले 4, 7 3 = 21, 21 × 4 = 25, 1 0 घेतला, 3 7 = 21 वर आले 2, 3 3 = 9 × 11, 9 6 3 1 कितीचा आहे बाबा 37 हा स्क्वेअर आहे, म्हणजे इज इक्वल टू 37. ए सी इज इक्वल टू 37, मग लिहायचं की डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 37 cm. बस एवढाच विषय, पायथागोरचा थेरम वापरायचं आहे. मी जास्त डिटेलमध्ये हा क्वेश्चन नाही सांगितला कारण आपला वेळ पण वाचणं खूप गरजेचं आहे, टाईम खूप महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी. पुढचा बघा क्वेश्चन बघूयात, पुढचा क्वेश्चन बघा, हा एक क्वेश्चन आहे आणि हा एक क्वेश्चन, हे दोन क्वेश्चन जरा दमदारच आहेत, दमदार म्हणजे खतरनाक विषय. बघा याच्यामध्ये पण टेन्शन घ्यायचं नाही. आता इथे बघा, आपल्याला पहिली गोष्ट या ठिकाणी काय दिलं, इन फिगर यम इज द मिडपॉईंट ऑफ क्यू आर आणि अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90 degree आणि प्रूव दॅट. पहिली गोष्ट गिवन या ठिकाणी आपण लिहू बाबा, काय काय दिलेलं आहे ते या ठिकाणी लिहायचं. गिवनमध्ये गिवन लिहा, त्याच्यानंतर टू प्रूव लिहा आणि त्याच्यानंतर मग आपण प्रूफ करायला लागूयात, ठीक आहे, ओके. विषय काय जास्त अवघड नाही आहे, सोपा आहे. बघा फटाफट या ठिकाणी आपण जाऊ. पहिली गोष्ट गिवनमध्ये मला काय दिले की बाबा एम इज मिड पॉईंट, बरं काय दिलं बाबा एम इज मिड पॉईंट, मिड पॉईंट ऑफ आर क्यू किंवा क्यू आर, हा बाबा क्यू आरचा दिलेला आहे मिड पॉईंट, झालं. त्याच्यानंतर टू प्रूव आणि त्याचबरोबर लिहू शकता तुम्ही अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90 degree दिले. आता
टू प्रूव, काय प्रूव करायचं, पी क्यू चा स्क्वेअर, पी क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू फोर पी एम चा स्क्वेअर मायनस थ्री पी आर चा स्क्वेअर, हे आपल्याला प्रूव करायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर प्रूफ करताना आता आपण बघा लिहू, प्रूफ करताना एक गोष्ट लक्षात घ्या. पहिली गोष्ट जी गिवनमध्ये दिलं, याच्यामध्ये ज्यावेळेस आपण प्रूफ करतो तेव्हा दोन गोष्टी असतात. पहिली गोष्ट म्हणजे दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात, एक बेसिक प्रॉपर्टी असते आणि एक बुकमध्ये दिलेली प्रॉपर्टी. आता इथं बेसिक प्रॉपर्टी कुठली आहे बघा, इथं एम हा मिड पॉईंट आहे. बेसिक प्रॉपर्टी काय बाबा, एम इज मिड पॉईंट, एम इज मिड पॉईंट ऑफ, मिड पॉईंट ऑफ क्यू आर, बरोबर, आर क्यू किंवा क्यू आर, बरोबर, इथं गिवनमध्ये लिहा. मग हा मिड पॉईंट असेल तर दुसरे पॉईंट काय होणार की बाबा मिड पॉईंट असेल, पहिली ही प्रॉपर्टी दिली बाबा हा मिड पॉईंट आहे. मग मिड पॉईंट असल्यामुळं काय काय शक्यता असतात, एम हा मिड पॉईंट आहे म्हणजे दोन इक्वल पार्ट झाले, आर एम इज इक्वल टू एम क्यू, बाबा असं होणार आर एम, देअर फोर आर एम म्हणजे एम आर, आर एम म्हणजे एम आर आपण या ठिकाणी म्हणू, चला आर एम म्हणजे एम आर इज इक्वल टू एम क्यू इज इक्वल टू, हे दोघे जण हाफ असणार, कोणाच्या हाफ असणार, क्यू आरच्या किंवा आर क्यूच्या, क्यू आर म्हटलं का आर क्यू म्हटलं, क्यू आरच्या हाफ असणार. किंवा असंही असू शकतं तिसरा पॉईंट की बाबा टू एम आर इज इक्वल टू टू एम क्यू इज इक्वल टू क्यू आर, अशी पण शक्यता असू शकते. म्हणजे मिड पॉईंट असल्यामुळं काय काय असतं हे आपण नाईन्थ स्टँडर्डला शिकलो. मिड पॉईंट असल्यामुळं आर एम इज इक्वल टू एम क्यू, हे दोघे जण इज इक्वल टू हाफ क्यू आर असणार, किंवा टू एम आर इज इक्वल टू टू एम क्यू इज इक्वल टू क्यू आर असं असू शकतं. ठीक आहे, हे झालं. आता ह्या बेसिक प्रॉपर्टी होत्या. आता मेन प्रॉपर्टी म्हणजे काय, आता इथं मी कुठला थेरम वापरू शकतो, समजा तुम्हाला याचं उत्तर जरी येत नसलं तरी तुम्ही इथं कुठला फॉर्म्युला वापरू शकतो हे जरी तुम्ही तुम्हाला कळालं तरी तुम्ही जिंकले. तर इथं कुठला फॉर्म्युला मी वापरू शकतो, मला इथं काय दिसतं 90 डिग्रीचा अँगल दिसतोय, मग 90 डिग्रीचा अँगल असला म्हणजे पायथागोरसचा थेरम वापरावा लागणार आहे, आणि इथं सगळीकडे स्क्वेअर स्क्वेअर दिलं आहे म्हणजे पायथागोरसचा थेरम तुम्ही वापरू शकता. मग पायथागोरसचा थेरम इथं कुठल्या ट्रँगलमध्ये तुम्ही वापरू शकताय बघा, कुठल्या ट्रँगलमध्ये, पहिली गोष्ट हा एक छोटा ट्रँगल दिसतोय तुम्हाला व्हाईट कलरचा, तिथं तुम्हाला एक पायथागोरसचा थेरम तुम्ही वापरू शकता, हा एक छोटा ट्रँगल दिला आहे. आणि त्याचबरोबर हा मोठा ट्रँगल आहे त्याच्यामध्ये पण फॉर्म्युला वापरून रिकामा व्हायचा. मग आधी छोट्या ट्रँगलमध्ये फॉर्म्युला वापरायचा का मोठ्या ट्रँगलमध्ये, हा तुमच्या समोर पडलेला प्रश्न. मग तुम्ही आधी मोठ्या ट्रँगलचा फॉर्म्युला वापरा किंवा छोट्या ट्रँगलचा काही फरक पडत नाही, आपण चला मोठा ट्रँगल वापरू पहिला, काय प्रॉब्लेम नाही, पहिला मोठा ट्रँगल वापरू आणि लिहू बाबा इन राईट अँगल ट्रँगल, इन राईट अँगल ट्रँगल कुठला बाबा, त्याचं नाव पी आर क्यू, ओके, बाय पायथागोरस थेरम. आता मी तेवढं लिहत नाही कारण जागा कमी आहे, नंतर जागा कमी पडते. बाय पायथागोरस थेरम काय फॉर्म्युला, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर, पी आरचा स्क्वेअर प्लस क्यू आरचा स्क्वेअर, हा आपला फॉर्म्युला आहे बरं का, हा फॉर्म्युला लिहिला. आता हा लिहिल्यानंतर एक ऑब्झर्वेशन करायचं की याच्यामध्ये गरज कशाची आहे आणि कशाची गरज नाही. बघा याच्यामध्ये मला पी क्यू पाहिजे का, पाहिजे बाबा, पी क्यू आहे पाहिजे. पी आर पाहिजे का, पाहिजे. क्यू आर पाहिजे का, नको. हा क्यू आर मला नको आहे, बरोबर ना, ह्या दोघं जणं पाहिजे पण क्यू आर नको आहे. मग क्यू आर नको म्हणजे क्यू आरला रिप्लेस करा. मग क्यू आरला रिप्लेस करून क्यू आरच्या जागेवर तुम्ही काय लिहू शकता, क्यू आर इज इक्वल टू काय असतो, टू एम क्यू किंवा टू एम आर. म्हणजे क्यू आरच्या जागेवर तुम्ही या ठिकाणी टू एम आर लिहू शकता किंवा टू एम क्यू लिहू शकता. मग तुम्ही हा एम क्यू लिहाल का हा एम आर लिहाल, काय लिहाल, एम क्यू लिहिला तर ह्या ट्रँगलचा भाग आहे त्याचा काय नंतर आपल्याला उपयोग नाही, पण तुम्ही जर इथं एम आर लिहिला तर तो या ट्रँगलचा भाग आहे ज्याचा फॉर्म्युला तुम्ही नंतर लिहू शकता. मग तुम्ही क्यू आरच्या स्क्वेअरच्या ऐवजी टू एम आर लिहा. मग इथं पी क्यूचा स्क्वेअर आपल्या जागेवर इज इक्वल टू पी आरचा स्क्वेअर आपल्या जागेवर, आणि क्यू आरच्या ऐवजी काय लिहा, टू एम आरचा स्क्वेअर, टू एम आरचा, टू एम आर आणि त्याचा स्क्वेअर. बघा पी क्यू स्क्वेअर आपल्या जागेवर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर आपल्या जागेवर प्लस फोर टूचा स्क्वेअर फोर एम आरचा स्क्वेअर एम आर स्क्वेअर. म्हणजे पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस फोर एम आर स्क्वेअर. आता जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर पी क्यू मला नको आहे, पी क्यू मला पाहिजे, पी आर पण पाहिजे, हे दोघं जण पाहिजे, पण एम आर इथं पण नाही आहे, एम आर इथं पण नाही आहे, एम आर पण नको आहे. म्हणजे क्यू आर काढून त्याच्या जागेवर एम आर टाकला पण तो एम आर पण नको आहे. मग आता एक काम करा, जो भाग नको आहे त्याला एका साईडला घ्या आणि बाकी जे पाहिजेत त्यांना दुसऱ्या साईडला. मग पी क्यूचा स्क्वेअर आपल्या जागेवर पी आरचा स्क्वेअर प्लस इकडाला मायनस पी आरचा स्क्वेअर इज इक्वल टू फोर एम आरचा स्क्वेअर. मग आता या काम करा, फोरला पण इकडे घ्या, फक्त एम आरला एका बाजूला ठेवा. पी क्यू स्क्वेअर मायनस पी आरचा स्क्वेअर
फोर एम आर स्क्वेअर फोर मल्टीप्लाय करायला डिवायडेड बाय फोर इज इक्वल टू एम आरचा स्क्वेअर जसाच्या तसा याला द्या वन टू थ्री नंतर हा आपला समजा फोर नंबर आहे ठीक आहे हा आपला आला फोर नंबर म्हणजे तुम्हाला एक काय मिळालं की एम आरची एक व्हॅल्यू मिळाली एम आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर अपॉन फोर झालं इथपर्यंत आल्यानंतर आता आपण दुसरा फॉर्म्युला लिहू दुसरा ट्रँगल वापरू दुसरा कुठला ट्रँगल इन ट्रँगल पी आर एम बरोबर मग आता इथं लिहा इन ट्रँगल पी आर एम बाय पायथागोरस थेरम काय फॉर्म्युला इथं इथं कोण आहे राईट अँगल तुमचा इथं हा तुमचा बायबा हाय परपेंडिक्युलर सॉरी हा तुमचा हायपोटेनियस परपेंडिक्युलर इथं आहे हा हायपोटेनियस पी एम मग पी एमचा स्क्वेअर फॉर्म्युला आपला पी एमचा स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर बरोबर पी आर स्क्वेअर प्लस एम आरचा स्क्वेअर ठीक आहे आता याच्यामध्ये जर बघितलं तर पी एम पाहिजे का पाहिजे बरं का हा पी एम मला पाहिजे इथं आहे पी आर पाहिजे का पाहिजे एम आरचा स्क्वेअर पाहिजे का एम आर नको एम आर मला नको मग एम आर काढून त्याच्याऐवजी काय लिहू शकता बघा एम आरची ही व्हॅल्यू टाका जी जर पी क्यू पी आर आहे पी क्यू पी आर आहे मग एम आरच्या जागेवर तुम्ही याला लिहू शकता पी क्यू स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर अपॉन फोर मग ते लिहा इथं की बाबा पी एमचा स्क्वेअर आपल्या जागेवर इज इक्वल टू पी आरचा स्क्वेअर आपल्या जागेवर प्लस एम आरच्या ऐवजी पी क्यू स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर अपॉन फोर लिहिलं आणि इथं ब्रॅकेटमध्ये लिहा फ्रॉम फोर कशावर लिहा बाबा फ्रॉम फोर इथं लिहा तुम्ही फ्रॉम फोर ओके आता माझ्याकडे जागा नाही वाटलंच तर लिहा इथं लिहा फ्रॉम फोर ओके लिहू आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे बघा मला काय करायचं आहे इथं की याच्यामध्ये एक खालचे फोर कट करायचे मग खालचे फोर कॅन्सल करण्यासाठी सगळीकडं फोरने मल्टिप्लाय करू पी एमला फोरने मल्टिप्लाय केलं फोर पी एमचा स्क्वेअर इज इक्वल टू याला फोरने मल्टिप्लाय केलं फोर पी आरचा स्क्वेअर याला फोरने मल्टिप्लाय केलं फोर फोर जाईल मग काय राहील फक्त पी क्यूचा स्क्वेअर मायनस पी आरचा स्क्वेअर ओके आता मला पी क्यू स्क्वेअर एका बाजूला पाहिजे पण ठीक आहे बघा इथं पी आरचा स्क्वेअर व्यवस्थित लिहितो पी आरचा स्क्वेअर आता काय होईल बाबा फोर पी एमचा स्क्वेअर इज इक्वल टू बघा या ठिकाणी पी आर स्क्वेअरमधून हा पी आर स्क्वेअर गेला फोर पी आरमधून एक पी आर गेला किती राहिले थ्री पी आरचा स्क्वेअर मग इथं लिहा थ्री पी आरचा स्क्वेअर प्लस पी क्यूचा स्क्वेअर आता आपल्याला पी क्यू स्क्वेअर एका बाजूला पाहिजे त्याला एका बाजूला लिहा आणि बघा या ठिकाणी फोर पी एमचा स्क्वेअर आपल्या जागेवर थ्री पी आर स्क्वेअर प्लस इकडं आला मायनस थ्री पी आरचा स्क्वेअर आणि इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर आपल्या जागेवर तुम्हाला जे पाहिजे होतं ते या ठिकाणी आपलं प्रूफ झालेलं आहे आपल्याला काय पाहिजे होतं बघा पी क्यू स्क्वेअर इकडे घ्या वाटलं याला तुम्ही अशी मांडणी करा पी क्यूचा स्क्वेअर इज इक्वल टू फोर पी एमचा स्क्वेअर मायनस थ्री पी आरचा स्क्वेअर हे झालं या ठिकाणी प्रूफ तर अशा प्रकारे आपलं हे प्रूफ होऊ शकतं जास्त टेन्शन घ्यायचं नाही व्हिडिओला रिपीट बघा नक्कीच समजेल फक्त कन्फ्यूज होऊ नका आपल्याला या प्रकारची गणितं सोडवता येऊ शकतात ठीक आहे आता यानंतर एक शेवटचा एक प्रश्न आहे यामधला लास्ट क्वेश्चन आहे तो लास्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूयात ओके बघा लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी खतरनाक विषय शेवटचा क्वेश्चन या ठिकाणी आपल्या समोर आहे इथं बघा हा क्वेश्चन काय आहे बघा वॉल्स ऑफ टू बिल्डिंग ऑन आयदर साईड ऑफ अ स्ट्रीट म्हणजे एक जी स्ट्रीट आहे रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोन साईडला या ठिकाणी तुमच्याकडे दोन भिंती आहेत दोन वॉल आहेत ओके बिल्डिंगच्या दोन वॉल आहेत ओके त्याच्यानंतर पुढे काय दिलं आहे अ लॅडर 5.8 मीटर लाँग इट प्लेस ऑन द स्ट्रीट सच दॅट इट स्टॉप जस्ट रीच द विंडो ऑफ अ बिल्डिंग ॲट हाईट 4 मीटर ऑन टर्निंग द लॅडर ओवर टू अदर साईड द स्ट्रीट आणि अदर साईडचा टॉप जो आहे तो 4.2 मीटर दिला चला म्हणजे एक लक्षात घ्या अशा प्रकारे आपलं आता नीट समजून घेऊयात आपण विषय काय हा रस्ता आहे समजा रस्त्याच्या दोन साईडला दोन बिल्डिंग आहेत आता समजा ही एक बिल्डिंग आहे हिची खिडकी इथं आहे समजा या एक बिल्डिंगची जी खिडकी आहे ती समजा ए या पॉईंटजवळ याची विंडो आहे बरोबर आता दुसरी जी एक बिल्डिंग आहे तिची जी विंडो आहे समजा त्या दुसऱ्या बिल्डिंगची जी विंडो आहे तिथं समजा या बी पॉईंटवरती आहे ठीक आहे समजा इथं पॉईंट आहे आपल्याकडं सी आणि डी सी डी काय बाबा समजा सी आणि डी हे तुमचा जो रोड आहे त्याची विड्थ आहे इथं मध्ये कुठंतरी तुमची एक लॅडर आहे समजा या ठिकाणी इथं मध्ये तुमची कुठंतरी लॅडर आहे समजा पी या पॉईंटजवळ तुमची लॅडर आहे मी शॉर्टकटमध्ये सांगतो फटाफट आपण पुढे जाऊयात ओके आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी विषय काय
की ही जी खिडकी आहे, ही जी विंडो आहे ती 4 मीटर डिस्टन्सवरती आहे आणि ही विंडो जी आहे ती 4.2 मीटर डिस्टन्सवरती आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा, इथं लॅडर ठेवल्यानंतर या लॅडरला ज्यावेळेस आपण अशा प्रकारे इथं टेकवतो, लॅडरचं काय दिलं आहे का या ठिकाणी बघा, या ठिकाणी लॅडर जी आहे ती 5.8 मीटरची आहे. आता लॅडर इथं ठेवल्यानंतर ही लॅडरची जी हाईट आहे तुमची 5.8 मीटर आहे, बरोबर ना, लॅडर तुमची 5.8 मीटर या ठिकाणी दिले. अशी लॅडर ठेवली इथं, बरोबर, जर इथं ठेवली लॅडर तर ही 4 मीटरवरती आहे आणि जर लॅडर इकडं टेकवली अशी, इकडं पण लॅडर जर टेकवली अशी, इथं पण लॅडर टेकवली तर ही 4.2 मीटरवरती जाते, बरोबर. आता लॅडरची जी तुमच्या हाईट आहे ती तुमची 5.8 मीटरच असणार आहे, त्याच्यात काय बदल होणार नाही. आपल्याला काय विचारलंय की फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. आता जो रस्ता आहे, जो स्ट्रीट आहे, याची विड्थ आपल्याला काढायची आहे. विड्थ म्हणजे तुम्हाला काय करायची, ही सीडी तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे, बरोबर. सीडी आपल्याला किती आहे ते या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचे. बघा, आता एक लक्षात घ्या, इथं 2 राईट अँगल ट्रायंगल आहे. हा जो एक राईट अँगल ट्रायंगल आहे, या राईट अँगल ट्रायंगलमध्ये तुम्ही पायथागोरसच्या थेरमनुसार सीपी काढू शकता आणि या राईट अँगल ट्रायंगलमध्ये जो दुसरा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला दिसतोय त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरसच्या थेरमनुसार तुम्ही पीडी काढू शकता. मग सीपी काढा आणि पीडी करा, दोघांची ॲडिशन करा, तुमचं उत्तर आलं, एकदम सोपा विषय. फटाफट आपण जाऊयात पुढं. बघा, या ठिकाणी आपण काय करू, पहिली गोष्ट काय करू की इन राईट अँगल ट्रायंगल, इन ट्रायंगल बी सी पी ओके बाय पायथागोरस थेरम. फटाफट जाऊ, बी पीचा स्क्वेअर किंवा पी बीचा स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस सी पीचा स्क्वेअर फॉर्म्युला. पी बी किती आहे, 5.8 आहे, तर 5.8चा स्क्वेअर करा या ठिकाणी. 5.8चा स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर, बी सी किती आहे, 4 आहे, 4चा स्क्वेअर प्लस सी पीचा स्क्वेअर आपल्याला काढायचा. आता 5.8चा स्क्वेअर किती बाबा, 5.8 × 5.8, 8 × 64 = 6 वर आले 6, 8 × 5 = 40, 40 + 6 = 46 झाले, एक झिरो घेतला. 5 × 8 = 40, झिरो वर आले 4, 5 × 5 = 25 आणि 4 = 29, काय झाले बाबा, 4 × 6 = 13 इथं आला 1, 3 × 3 = 64, किती झाले बाबा, 3 × 3 = 64. बघा एकदा, परत एकदा कॅल्क्युलेशन करून बघा, 3 × 3 = 64. आता ते 3 × 3 = 64 घेतल्यानंतर इथं दोन पॉईंट नंबर नंतर पॉईंट आहे, हा एक आणि हा एक, मग इथं आलं 33.64. मग या ठिकाणी आपल्याकडे किती येईल, 33.64 आपल्याकडे येईल. ओके, 5.8चा स्क्वेअर 33.64 प्लस इज इक्वल टू या 4चा स्क्वेअर किती झाला, 16 प्लस सी पीचा स्क्वेअर झालं. आता 33.64 आपल्या जागेवर 16 प्लस इकडे आला -16 इज इक्वल टू सी पीचा स्क्वेअर. सो देअरफॉर सी पी स्क्वेअर किती आला आपल्याकडं, 33.64 मायनस काय करायचं, 16 करायचं, 16.00. काय येईल, 4 मधून 0 गेले 4, 6 मधून 0 गेले 6, 3 मधून 6 जात नाही, 13 मधून 6 गेले, किती राहिले बाबा, 13 मधून 6 गेले 7 राहिले, इथे 1 घेतला आणि 17.64 आलं. काय झालं बाबा, 17.64 सी पीचा स्क्वेअर. आता हे 17.64 कितीचा स्क्वेअर असू शकतो, आता हा 5.8चा आहे. आता इथं या ठिकाणी जर आपण तुम्ही विचार केला 17.64, आता बघा या ठिकाणी 3चा स्क्वेअर 9, तसं 4चा स्क्वेअर बघितला तर 16 येतो, 4चा स्क्वेअर 16 म्हणजे 40चा स्क्वेअर या ठिकाणी जर तुम्ही बघितला, 40चा स्क्वेअर आपल्याकडे येतो 1600, कदाचित 42चा स्क्वेअर हाय होऊ शकतो म्हणजे 4.2चा. बघा 42 × 42 बघा किती येतं, 2 × 2 = 4 = 8, इथं 0 घेतला, 8 आणि इथं आला 16, बघा काय आलं, 4 × 8 = 16 = 6 इथं आला 1764, हा कितीचा स्क्वेअर आहे बाबा, 42चा म्हणजे 4.2चा हा स्क्वेअर असणार आहे. मग या ठिकाणी आपण लिहू बाबा की सी पी इज इक्वल टू किती आलं बाबा, सी पी इज इक्वल टू 4.2 मीटर, म्हणजे मला सी पी मिळाला 4.2 मीटर, झालं बाबा, हा मिळाला 4.2 मीटर. आता पी डी काढू, पी डी काढण्यासाठी आता कुठला आपण कुठला ट्रायंगल घेणार, आपण हा ट्रायंगल घेऊ ए डी पी, इन ट्रायंगल ए डी पी, ए डी पी बाय पायथागोरस थेरम. ओके, बाय पायथागोरस थेरम काय फॉर्म्युला वापरणार इथं आपण, एपीचा स्क्वेअर, ए पी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर, ए डी स्क्वेअर प्लस पी डीचा स्क्वेअर. ओके, आता या ठिकाणी ए पी स्क्वेअर, ए पी किती, 5.8 आहे, मग या ठिकाणी लिहा 5.8चा स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर, ए डी किती, 4.2 आहे, 4.2चा स्क्वेअर
प्लस पी डी स्क्वेअर जसाच्या तसा. आता बघा 5.8 स्क्वेअर इथं काढला 33.64. 4.2 स्क्वेअर रूट इथं काढलं होतं म्हणजे हा स्क्वेअर आहे 17.64. हा कोणाचा स्क्वेअर आहे बाबा 4.2 प्लस पी डीचा स्क्वेअर जसाच्या तसा. आता 17.64 प्लस इकडे आले मायनस, बघा 33.64 मायनस 17.64 इज इक्वल टू पी डीचा स्क्वेअर. सो देअरफोर पी डीचा स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार, 33.64 मायनस 17.64 किती आले, 64 64 गेले 0, 3 7 जात नाही, 13 7 गेले 6, इथं आला 1 म्हणजे 16 आलं. पी डी स्क्वेअर इज इक्वल टू 16, मग पी डी किती, 16 स्क्वेअर रूट 4. आपल्याकडं पी डी आलेला आहे 4, बरोबर पी डी 4 आलं, पण आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची, सी पीची काढाय, सी डीची काढायची. आपल्याला विड्थ ऑफ स्ट्रीट, विड्थ ऑफ स्ट्रीट इज इक्वल टू काय बाबा तुमच्याकडे आहे पी डी, सी डी, सी डी. मग सी डी काय बाबा तुमच्याकडे, सी डी म्हणजे काय, सी पी प्लस पी डी. ओके, सी पी प्लस पी डी. सी पी किती आलं होतं 4.2, इथं लिहा 4.2, प्लस पी डी किती आलं होतं 4 + 4.2 8.2 मीटर. आपल्याकडे हे झालं आन्सर. म्हणजे अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो, थोडासा अवघड होता पण काय हरकत नाही, जमू शकतो. यस, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 बघितलेला आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 वरती चर्चा करू. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. बाय मित्रांनो, धन्यवाद.